कोरोनामुळे सर्वत्र क्षेत्र सर्वच क्षेत्राला फटका बसलेला आहे. तळ कोकणातील सुरंगीच्या पुलापासून सुंदर गजरा बनवला जातो. या सुरंगीच्या गजऱ्याला स्थानिक तसेच गोव्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. संचारबंदीमुळे सुरंगीच्या कळ्यांना कोणी विकत घेण्यासाठी व्यापारी नाही. अवकाळी पावसामुळे सुरंगीच्या कळा काळवडल्याने त्याचा काही उपयोगी होत नाहीये. त्यामुळे सुरंगीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेले शेतकरी आता हवालदिल झालेले आहेत. सुरंगीच्या कळ्या अत्तरासाठी किंवा सुगंधी प्रसाधनं बनवण्यासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरातील व्यापारी घेऊन जायचे. संचारबंदीमुळे सुरंगीच्या कळ्यांना कोणी विकत घेण्यासाठी व्यापारी नाही. अवकाळी पावसामुळे सुरंगीच्या कळ्या काळवंडल्यामुळं त्याचा काही उपयोगच नाही आहे. त्यामुळं सुरंगीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. तळ कोकणात मार्च अखेर आणि एप्रिल महिन्यात सुरंगीच्या सुगंधानं आसमंत दरवळलेला असतो. सुरंगीची फुलं खूपच आकर्षक आणि सुगंधी असतात. या फुलांचा गजरा स्त्रियांना खूपच आवडतो. सकाळी लवकर उठून सुरंगीच्या न उमललेल्या कळ्या काढायच्या, त्यांचे देठ नखाने तोडायचे आणि बाहेरच्या दोन सदलांना उलट पटकाळणं, नंतर पटकाळलेल्या कळ्यांचे संदल दोऱ्यात ओवून गजरा करायचा. बाजारात सुरंगीचे वळेसार म्हणजेच गजरा चांगल्या किमतीनं विकले जातात. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ 15 दिवसांचा असतो. प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न 2 लाखांचं धरलं तरी एकूण उलाढाल 16 कोटींचे होते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. अवघे 15-20 दिवस काम करून त्यावर वर्षभर आरामात जगणारी कुटुंबही या भागात आहेत. कोरोनामुळं सुरंगी उत्पादक शेतकरी मात्र आता हवालदिल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात जास्तीत जास्त हे सुरंग कळ्याचं उत्पादन आहे आणि बहुतेक शेतकरी या संपूर्ण शेतकऱ्यांच्या वर्षाची आर्थिक व्यवस्था ही ह्या सुरंग कळ्यावर अवलंबून आहे. ह्या वर्षीचं उत्पन्न जवळजवळ शेतकऱ्याला 10-15% उत्पन्न मिळालं. अतिउष्णते, वातावरणातला बदल आणि आता कोरोनाची संचारबंदी, त्यामुळे जमावबंदी झाल्यामुळे हे सुरंग कळा असतं तो काढायला माणसं ग्रुपने पाहिजे असतात. ती संचारबंदीमुळे माणसं मिळाली नाही, त्यामुळे झाडावर जवळजवळ झाडावर सुरंग कळ्याचं उत्पन्न देणारी झाडं आहेत. आणि हे सुरंग कळा काढताना माणसाची अतिशय तारेवरली सरकत असते आणि शासनाने अशी ह्यांना त्यांचा शासनाने विमा त्या कामगाराचा विमा उतरावा आणि जेणेकरून असे बरेच अपघात घडत असतात. सुरंग काढत असताना झाडावरून पडणं, एखाद्या पाय मोडणे, हात मोडणे किंवा जीवसुद्धा जातो, हात अधू होतो, असे प्रकार माणसाचे होत असतात. तुमचं नाव काय? प्रचंड प्रमाणात पडला कोरोनामुळे ना. आमच्या जे आमच्याकडे कामाला येणारी माणसं होती ती त्यांनी पण यायला नकार दिला किंवा म्हणजे काहीच वेळेवर झालं नाही. म्हणजे भाजीपाला म्हणा किंवा काहीच नाही, त्याच्यामुळे कोरोनामुळे मोठा परिणाम झालाय. नक्की, म्हणजे आम्ही सुरंगी स्टार्ट करण्यापासून जो स्टार्ट कालावधी केला ना, त्याच्या आधी सुरंगीचं काहीच उत्पन्न दिसत नव्हतं. पण जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा 4 दिवसातच सुरंगी सगळे फुलून गेले आणि उत्पन्न तसं मिळालं नाही. आणि त्याच्यामुळे आता पुढील म्हणजे वर्ष कसं काढायचं ह्यात मोठा प्रश्न आहे. आणि आता कॉलेजचं म्हणायला गेलं तर शिक्षणासाठी पैसा हा लागतोच, पण जर उत्पन्नच मिळालं नाही तर पैसा कुठून मिळणार ना. हा एक मोठा म्हणजे सुरंगीचं उत्पन्न मिळालं नसल्यामुळे कसं काय करायचं तर ते मोठा प्रश्न आहे. सुरंगीचं उत्पन्न यंदा काय नाही, आपला पाऊस पडलो त्याच्यामुळे कळो मिळलो नाही, काढू फुलून गेलो, त्याच्यामुळे कसा जाताला त्याच्या पुढची माणसाचा चरित्र चालावा नाही तर कसा चालताला. रोग गेलो कोरोना, त्याचं काय उत्पादनावर परिणाम झालो मा? हो तो आता त्याच्यामुळे खूप झालो, माणसा येऊकच नाही काढू, भियाग लागली नाही आणि आम्ही लांबसून हाडू माणसा. नाही, वस्तुस्थिती आता अशी असा की यंदा निसर्गानंच पाठ फिरवली म्हणा हरकत नाही. आमच्या सुरंगीचं तर यंदा खूपच नुकसान झाला. एक तर ते वेळार काढले तरच मिळतले, फुलं गेले तर त्याचा काही उपयोग नाही. तर अर्धे तर फुलं गेले आणि जे मिळाले त्याच्यात काय आमचं पुरं वर्ष जातला असं दिसणार नाही. त्यामुळे खूप मोठं बिकट प्रश्न निर्माण झाले असं आमच्यासमोर.
याच्या पुढे काय होतला हेच प्रश्न असा. वर्षभराचा रोजगार म्हणजे आमचं सुरंगीचं कळो, आणि तोच जर नाही तर मग आमचं काही एक पुढे आणखी